हॅलो आणि नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुमचं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. तुम्ही केसांना तेल लावता का? केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत अनेकांना शंका असते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त एकच तास तेल लावायचं, आणि काही जण असं म्हणतात की रात्रभर तेल लावून ठेवावं, कारण ते तेल केसांमध्ये व्यवस्थित मुरतं आणि केसांच्या मुळांना पोषण मिळतं. पण यापैकी खरं काय मानावं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की केसांना तेल हे किती वेळ लावणं योग्य ठरतं. साधारण काय तर हेअर ऑईलचं काम काय असतं, तर मुळांपर्यंत जाऊन केसांच्या मुळांना मजबूत करणं, त्याचबरोबर स्काल्पला पोषण करणं आणि केसांची वाढ करणं. आता आपण वळूयात आपल्या मुख्य प्रश्नाकडे, तो आहे केसांना तेल किती वेळा लावणं, किंवा तर ते लावल्याने कसं असावं, किंवा ते कधी ठेवावं. तर तुमच्या केसांच्या स्काल्पच्या pH लेवल योग्य प्रमाणात असेल आणि केसांचं आरोग्यही चांगलं असेल, तर तुम्ही केसांना फक्त एक तासांसाठी तेल लावायचं आहे. तेच जर केस तुमचे डॅमेज असतील आणि कोरडे पडत असतील ना, तर केसांना कंडिशनिंगची जास्त गरज असते. अशावेळी केसांना तेल लावून मसाज करावा आणि ते रात्रभर ठेवणं गरजेचं असतं. आपल्या केसांचं टेक्स्चर लक्षात घेऊन आठवड्यातून एकदा एक एक करून तुम्ही या दोन्ही पद्धतींनी तेल लावू शकता. आपल्यापैकी अनेक लोकांना केसांमध्ये तेल लावण्याची योग्य पद्धतच माहीत नसते, तर तेही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की केसांना योग्य पद्धतीने तेल कसं लावायचं, जेणेकरून केसांच्या सर्व समस्या दूर होतील. पण त्याआधी लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केसांना नीट तेल लावण्यासाठी ना तुम्हाला 7 स्टेप्स हे फॉलो करायचे असतात. तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे मोठे दात असलेला जो कंगवा आहे तो घेऊन केस नीट आधी तुम्हाला विंचरून घ्यायचं आहे. स्टेप 2 म्हणजे काय, तर तुमच्या केसांना जे तेल सूट होतं ते थोडंसं कोमट गरम करून लावायचं आहे. त्यानंतर थोडं हातांच्या बोटांच्या सहाय्याने तुम्हाला मसाज करायचा आहे. स्टेप 3, तुम्ही सरळ आपल्या स्काल्पवर तेल लावू नका, त्यामुळे केस चिकट होतील. केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर नक्की करा. स्टेप 4, केसांचे पार्टिशन करून घ्या. हाताच्या बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांपर्यंत जाऊन मसाज करा. तुमचं जे पाम आहे त्याने घासू नका. स्टेप 5, हलक्या हाताने मसाज करा. जर केसांच्या मुळांना जास्त मसाज केलं ना, तर केस गळण्याची समस्या वाढत जाते. त्याऐवजी हाताच्या बोटाने डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने मसाज करा, यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी देखील मदत होते. असं तुम्ही 10 ते 15 मिनिटांपर्यंत मसाज करायचं आहे. स्टेप 6, जर तुम्हाला वाटत असेल की ऑइल केसांच्या मुळाशी सहज पोचावं, तर केसांना स्टीम द्या, वाफ द्या. गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून घट्ट पिळून घ्या आणि केसांना तो बांधा. त्यामुळे तुमच्या केसांना वाफ मिळत राहते. स्टेप 7, एक गोष्ट लक्षात ठेवा की तेल बराच वेळ केसांना लावून ठेवू नका, कारण त्यामुळे वातावरणातील जी धूळ आहे ती केसांमध्ये चिटकू शकते, त्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढू शकते. तुम्ही 12 तासांपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही केसांना तेल लावून ठेवू शकता. आता मुळात काय, तर तुम्ही एकतर रात्री मसाज करायचा आहे, किंवा तर जर तुम्ही सकाळी तेल लावताय तर हलक्या हाताने मसाज करा आणि जास्त वेळ तेल राहू देऊ नका डोक्यामध्ये. रात्री जर तुम्ही तेल लावताय तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही शॅम्पू करताय ह्याची काळजी घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.